वंचित बहुजन आघाडीचा तर जुनाच इतिहास आहे की जो काम करेल त्याच्या पाठीशी उभं राहणं, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. निश्चितपणानं मी ह्या निवडणुकीमध्ये आता खरी रंगत विजयाची नांदी या पाठिंब्यामुळे दिसू लागेल असं मला वाटतं. अपक्ष उमेदवार ए वाय पाटील साहेब यांना वंचित बहुजन आघाडीचा आज पाठिंबा मिळालेला आहे. डॉक्टर क्रांती सावंत मॅडम यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत त्यांनी ए वाय पाटील यांना पाठिंबा दिला. आपल्या सोबत आहे, त्यांच्याबरोबर बोलूया आपण. मॅडम नमस्कार. नमस्ते. आज आपण अपक्ष उमेदवार ए वाय साहेबांना पाठिंबा देत आहे, काय सांगा? खरं तर हा पाठिंबा एवढ्यासाठी आहे की वंचित बहुजन आघाडी नेहमीच एका कर्तृत्वान माणसाच्या पाठीशी उभा राहते की जो तिथला विकास करू शकेल, तिथलं एखादं वातावरण बदलू शकेल, की जो विकास इथं कधीही मला इतक्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये फिरल्यावर मला दिसला नाही, तो विकास करण्याच्या दृष्टीनं आम्हाला एक सक्षम उमेदवार समोर दिसला. आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा तर जुनाच इतिहास आहे की जो काम करेल त्याच्या पाठीशी उभं राहणं, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे की नवा त्यांच्याकडून एक विकास अपेक्षित आहे इथल्या भागाचा. साहेब, आज वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळतोय, काय कसं बळ मिळाले आता आपल्याला? आज वंचित विकास आघाडीचा पाठिंबा मला मिळाला. निश्चितपणानं मी ह्या निवडणुकीमध्ये आता खरी रंगत विजयाची नांदी या पाठिंब्यामुळे दिसू लागेल असं मला वाटतं. एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यामुळे हत्तीचं बळ आलेलं आहे, त्यामुळे विजय हा माझा निश्चितच आहे असं ए वाय साहेबांनी सांगितलेलं आहे. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोड वरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, वॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता: केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड.